हरिओम. मी सोनाली वीरा सावंत, उपासना केंद्र खिंडीवरोडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. बापूंच्याकडे येऊन मला आता 3-4 वर्ष 2017 नंतर मी बापूंच्याकडे आले. आमच्या गावात त्यावेळेस चालू नव्हती उपासना. त्यावेळेस आम्ही आमच्या गावाच्या शेजारील गावात गुडाळमध्ये जात होते, माझे मिस्टर, मुलगी आणि ननंद. आणि जाताना वाटेत ओंडका मोठा आडवा होता लाकडाचा. त्या लाकडावरून जाताना दिसलाच नाही, तो टू व्हीलरवरनं जात होते. आणि गाडी एकदम अशी त्यावरनं जंप झाली आणि पुढे गेली, पण पुढे गेल्यावर पण गाडी पडली वगैरे काहीच नाही, ती गाडी तशीच उभा राहिली. त्यांना पण आश्चर्य वाटले की हां, आता आपण उपासनेला चाललो आणि तरी पण आपली गाडी पलटी झाली नाही. हा एक बापूंचा अनुभव आलेला आहे आम्हाला. परत माझे मिस्टर 6 महिन्यापूर्वीच कामावर जात होते. त्यावेळेस जाताना त्यांना वाटेतून एक 4 व्हीलर आली समोरून आणि ती फास्ट होती, हे पण फास्ट होते. साईड घ्यायला गेले आणि एकदम अचानक ब्रेक मारताना गाडी एकदम अशी घसटत गेली. एवढी घसटली की इथून एक जवळजवळ मीटरभर गेली. मीटरभर गेल्यानंतर असं त्यांनासुद्धा त्यावेळेस काहीच समजले की नाही की बाबा आता आपल्याला काय होणार आहे, म्हणजे ते एकदम घाबरले. तरी पण ते पुढे जाऊन ती गाडी जशी आहे तशीच उभा राहिली, गाडीलासुद्धा काही झालं नाही, त्यांनासुद्धा काहीच झालं नाही. कारण माझे मिस्टर घरातून बाहेर पडताना नेहमीच बापूंची उदी लावल्याशिवाय कधीच बाहेर पडत नाहीत. काहीही करायला कामावर जाऊ देत किंवा बाहेर कुठेही चालले तरी ते उदी लावूनच जातात. त्यामुळे बापू आपल्याला असं प्रत्येक वेळेला क्षणाक्षणाला भरपूर अनुभव देतात. फक्त आपली भक्ती तशी पाहिजे, ती पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे. बापूने आपल्याला भरभरून देतात, पण आपण पण त्यांच्याकडून घेतलं पाहिजे तसं. हरिओम. श्रीराम. अंबाजी.